नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा प्रलंबित असताना महसुली न्यायालयामध्ये दावा किंवा अपील किंवा प्रकरण दाखल करता येतं का? तर सगळ्यात पहिले एक समजून घेतलं पाहिजे की दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय यांचं स्वरूप, अधिकार क्षेत्र, तिथे दाखल होणारी प्रकरणं हे परस्परांपासून पूर्णतः भिन्न आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयातील प्रकरणं आणि महसुली न्यायालयातील प्रकरणं यांचा एकमेकांशी तसा घनिष्ठ संबंध येण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते. म्हणून एखादं प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल असताना त्याच जमिनीशी संदर्भात दुसरं प्रकरण महसुली न्यायालयात दाखल करता येऊ शकतं का? तर येऊ शकतं, त्याला कायदेशीर अडचण कोणतीही नाही. मात्र असं करताना आपण एक नक्की लक्षात घेतलं पाहिजे की आपण ते प्रकरण नक्की कशा करता दाखल करतोय, आपल्याला त्यातनं काय साधायचं आहे, आणि जे आपल्याला साधायचं आहे ते त्या न्यायालयाकडनं सद्यस्थितीत साधलं जाऊ शकतं का? त्याला दिवाणी न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा किंवा त्यात काही स्टे ऑर्डर किंवा इंटरिम ऑर्डर काही असेल तर त्याचा काही अवरोध किंवा बाधा होऊ शकते का? या सगळ्याचा विचार करून मग आपण दिवाणी न्यायालयातला दावा प्रलंबित असताना महसुली न्यायालयामध्ये जायचं किंवा नाही याचा अधिक चांगला निर्णय घेऊ शकता. कारण आपल्या व्यवस्थेमध्ये अनेकदा असं असतं की काही गोष्टी करायला आपल्याला परवानगी असते, पण केवळ परवानगी आहे म्हणजे आपण ते करावं असं नाही. किमान माझं वैयक्तिक मत विचाराल तर एखादं प्रकरण दाखल करून फायदा होण्याची किमान 50%पेक्षा अधिक शक्यता नसेल तर अशी प्रकरणं दाखल न करणं हे जास्त श्रेयस्कर असतं. केवळ एक वाद चालू आहे, मग दुसरा काहीतरी वाद काढायचा आणि दुसऱ्या न्यायालयात ते प्रकरण दाखल करायचं, असं एकाच मालमत्ता किंवा एकाच व्यक्ती विरोधात अनेक दावे किंवा प्रकरणं दाखल करत राहायची याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. मात्र प्राप्त परिस्थितीत जर दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय याच्याशी संबंधित काही वाद जर खरंच उद्भवला असेल, त्याच्याकरता महसुली न्यायालयातनं काही आदेश घेणं खरंच गरजेचं असेल तर मात्र असं प्रकरण दाखल करायला काहीही हरकत नाही. पण सर्वसाधारणतः ते जे तुम्ही प्रकरण दाखल कराल त्यामध्ये दिवाणी दावा आपला जो प्रलंबित आहे त्याची सुद्धा माहिती स्वतःहून जाहीर करावी, म्हणजे नंतर तुम्ही ते जाहीर केलं नाही, तुम्ही लपवून ठेवलं वगैरे असले आरोप सहन करायची वेळ आपल्यावर येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, कूळ कायदा म्हणजे काय? आता कूळ कायदा म्हणजे कूळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा, म्हणजे महाराष्ट्रातले कुळा संदर्भातल्या आणि शेतजमिनी संदर्भातल्या महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी या कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. कुळ म्हणजे काय? कुळ कसं लागतं? कुळ बेदखल होतं का? कुळाचे अधिकार काय? शेतजमीन म्हणजे काय? शेतजमिनीची खरेदी विक्री, हस्तांतरण या सगळ्या महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी अंतर्भूत असलेला कायदा म्हणजे कुळ कायदा. कसेल त्याची जमीन या न्यायाने प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याला जमिनीची मालकी देणारा कायदा म्हणजे कुळ कायदा. आता या कुळ कायद्या अंतर्गत विविध किंवा कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्या अंतर्गत विविध तरतुदींची माहिती देणारे विविध व्हिडिओ आपण या अगोदर सुद्धा केलेले आहेत. आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ अवश्य बघू शकता. पुढचा प्रश्न आहे, इतर अधिकारातली नावे भोगवटादार सदरी येतात का? आता महसुली अभिलेख किंवा महसुली अभिलेखातील नावं म्हणजे मालकीचा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. असं असलं तरी सुद्धा लौकिक अर्थाने किंवा सर्वसाधारणतः भोगवटादार सदरी असलेला माणूस मालक असं मानण्यात येतं. कायदेशीर दृष्ट्या तसं होत नसलं तरी वास्तवात तसं मानण्यात येतं. आणि भोगवटादार व्यतिरिक्त काही लोकांचे त्या मालमत्तेमध्ये जर अधिकार असतील तर त्याची नोंद ही इतर अधिकार सदरी करण्यात येते. म्हणजे जो भोगवटादार नाही
त्याचे अधिकार जर त्या जमिनीत असतील तर त्याचं नाव भोगवटादार सदर सोडून इतर अधिकार या रकान्यामध्ये नोंदवण्यात येतं. मग इतर अधिकारामध्ये ज्याचं नाव नोंदवलेलं आहे तो भोगवटादार सदरी येऊ शकतो का आणि कधी येऊ शकतो? तर ज्या व्यक्तीची नोंद इतर अधिकार या रकान्यामध्ये आहे त्याला जर भोगवटादाराचे अधिकार प्राप्त झाले तर त्याचं नाव भोगवटादार सदरी येऊ शकतं. उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीकडे गहाण टाकलेली आहे आणि त्या गहाण टाकलेल्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा बोजा इतर अधिकारमध्ये नोंदवण्यात आलेला आहे, पण त्या कर्जाची परतफेड शक्य न झाल्यामुळे कर्जाच्या वसुलीकरता त्या माणसाने कायदेशीर कार्यवाही करून ती मालमत्ता ताब्यात घेतली तर त्या माणसाचं नाव भोगवटादार सदरी येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय, इतर अधिकारमध्ये ज्याची नोंद आहे त्याला कायद्याने भोगवटादाराचा दर्जा मालकाचा दर्जा मिळत असेल तर त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचं नाव भोगवटादार सदरी येऊ शकतं. मात्र जोवर असं काही होत नाही तोवर इतर अधिकारात नावं असलेल्या व्यक्तींना भोगवटादार सदरी आपली नावं लावता येणं हे फार कठीण किंबहुना अशक्य आहे. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास ते आपण कमेंट्समध्ये अवश्य लिहू शकता. माझ्याशी संपर्क करण्याकरता माझा ईमेल ॲड्रेस ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. सशुल्क सल्ल्याकरता आपण आपले प्रश्न आणि कागदपत्र तिथे अवश्य ईमेल करू शकता. धन्यवाद.